वसईतील दोन गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील स्पृती व्हॅलीतील चंद्रभागा 14 हे शिखर सर केले आहे. इंडियन माउंटेनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून व ऍडव्हेंचर व्हॅलीने आयोजित केलेल्या या मोहिमेत देशभरातील विविध भागातून आलेल्या 12 गिर्यारोहकांचा समावेश होता. त्यात वसईतील मांडले येथील हर्षाली वर्तक व विरार येथील नितीन गांधी या दोघांनी ही मोहीम अवघ्या 20 तासात पत्ते केली आहे. कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक या वसईतील दोघांचाही त्यांच्या टीममध्ये सहभाग होता. मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी रात्री 20 दिवसानंतर हे गिर्यारोहक घरी परतले असून त्यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वसईतील मांडले येथील हर्षाली वर्तक या गिर्यारोहक तरुणीने 2011 पासून देश विदेशातील अनेक अवघड ट्रेकिंग मोहिमा सर केलेल्या आहेत. जुलै 2021 मध्ये हिमाचल प्रदेशातील स्पृती व्हॅलीतील चंद्रभागा 14 ही मोहीम या गिर्यारोहकांनी हाती घेतली होती. चंद्रभागा 14 ची बिकट वाट अवघड चढत यामुळे गिर्यारोहकांना हे शिखर कुणावत असले तरी गेल्या 3 वर्षात कुणी त्या वाटेला गेले नव्हते. इंडियन माउंटेनिंग फाउंडेशनच्या वतीने तसेच ऍडव्हेंचर व्हॅलीच्या माध्यमातून ही मोहीम आखवण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील 5, गुजरातमधील 5, इंदोरमधील 1 व हरियाणातील 1 अशा एकूण 12 गिर्यारोहकांचा समावेश होता. या मोहिमेसाठी 15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग ऍडव्हेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. त्यानंतर पातालचू येथे वातावरणाशी जुळवून घ्यायला त्यांना थोडा कालावधी लागला. नंतर बाताल बेस कॅम्प कॅम्प 1 असा त्यांनी पायी प्रवास केला. प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर कॅम्प 1 ते समिटपर्यंत 4000 फुटांवर प्रवास करूनही खराब वातावरणामुळे त्यांना अवघ्या 300 मीटर अंतरावर पोहोचल्यानंतर आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. तब्बल 17 तासांची मेहनत वाया गेली. या दरम्यान वसईतील कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक हे या हवामानाशी मिळतेजुळते होऊ शकले नाहीत. त्याअभावी त्यांना बेस कॅम्पवरतीच राहावे लागले. पुन्हा नव्या जोमाने टीम लीडर हर्षाली वर्तक यांच्या टीममधील 4 तर दुसऱ्या टीममधील 6 जणांनी रात्री 10 च्या दरम्यान चंद्रभागा 14 मोहीम सर करायला सुरुवात केली. बोथरी थंडी गुडघाभर बर्फ रोफ फिक्सिंग सनबर्न स्नोफॉल यांच्या त्रासांना सामोरे जात 12 तासांची पायपीट करत ते सकाळी 10 वाजता चंद्रभागा 14 च्या टॉपवर पोहोचले. त्यानंतर अभिमानाने भारताचा झेंडा त्यांनी फडकवला. मात्र या दरम्यान पुन्हा वातावरणाने दगा दिला. निसर्गातील होणारे बदल व अचानक बर्फ पडायला सुरुवात झाल्यामुळे त्यांना पुन्हा संध्याकाळी 6 पर्यंत बेस कॅम्पवर पोहोचावे लागले. हर्षाली वर्तक सोबत तिच्या टीममध्ये विरारचा नितीन गांधी, औरंगाबादचा प्रवीण शेलके, इंदूरची ॲनी यांचा समावेश होता. तर वसईच्या कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक यांना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. या गिर्यारोहकांना जवळपास 1 लाख रुपये मानसिक खर्च आला आहे. वसईत पोहोचल्यानंतर सध्या या सर्वांवरती कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हर्षाली वर्तक पालघर जिल्ह्यातील पहिली महिला गिर्यारोहक असून 2011 पासून माउंट फ्रेंडशिप पीक, हनुमान टिब्बा, माउंट युनाम, माउंट बेंथोसा, माउंट डिकेडी म्हणजे द्रौपदीचा दांडा, माउंट फ्युजी, माउंट किलोमाजरो, माउंट एल्बूस या देशविदेशातील अनेक अवघड मोहिमा तिने सर केलेल्या असून कंचनगंगा हा हिमालयातील अवघड मोहीम तिला सर करायची असून तिचे ते स्वप्न आहे. चंद्रभागा 14 हा लाहोल स्पृती व्हॅलीमधला पीक आहे आणि ह्याची जी उंची आहे ती 6078 मीटर इतकी आहे. आणि हा पीक क्लाइम्ब करण्याच्या मागची उद्दिष्ट गेल्या वर्षी पूर्ण वर्षभर लॉकडाऊनमुळे काहीच ॲक्टिव्हिटीज करता आल्या नाही किंवा काहीच कुठलाही पीक क्लाइम्ब करता आलं नाही. हा माझा 9वा ही माझी 9वी मोहीम किंवा 9वा पीक असं म्हणता येईल. याआधी हिमाचलमधील त्याचप्रमाणे पीर पंजाब रेंजमधील आणि इंटरनॅशनल मधील माउंट फुजी, माउंट किलिमंजारो, माउंट एव्हरेस्ट या यशस्वी मोहिमेनंतर पुन्हा एकदा स्पृती व्हॅलीमध्ये जाऊन हिमाचलमधला चंद्रभागा 14 हा पीक करण्याचं ॲडव्हेंचर व्हॅलीकडून इन्व्हिटेशन आलं असं म्हणायला हरकत नाही. आणि मोहिमेचं काम सुरू झालं. अतिशय सुंदर असा CB-13 आणि CB-14 हे दोन्हीही पीक तिकडे आहेत. CB-14 हा बऱ्याच अंशी टेक्निकल नाही असे लोकांना वाटत होतं पण तो खूप टेक्निकल पीक निघाला. रोप फिक्सिंग, स्नो
आणि बरेच सारे आव्हानांना सामोरे जात आम्ही तो यशस्वीरित्या पार केला. CB-14 ची मोहीम ऍडव्हेंचर वालीच्या रोशन ठाकूर यांनी IMF-च्या सौजन्यांनी घडवून आणली होती आणि महाराष्ट्रातले 5 जण, गुजरातमधले 5 जण, इंदोरमधले आणि हरियाणा अशी काहीशी आमची 12 जणांची टीम होती आणि IMF-च्या परमिशनमुळे आम्हाला मोहीम करणं जास्त सोपं जाणार होतं. त्याचप्रमाणे सपोर्टेड टीम पण खूपच सुंदर होती. त्यामध्ये सविता-सारख्या जे 8000 मीटरचे पीक क्लाइम्ब करून येणारी सेकंड यंगेस्ट वुमन लोडसे क्लाइम्ब करणारी, माउंट अबूच्या इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणारी, तसेच आणखीन राणा सर जे पण इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणारे, असे बरेच लोक, अशी खूप स्ट्रॉंग टीम आमच्याकडे यावेळेला होती आणि टीम समिट इज सगळ्यांचं समिट असं मी मानते आणि त्याप्रमाणे काही अंशी काही लोक ॲक्लिमडाईज नाही झाले किंवा मेडिकल फिटनेस इश्यू झाला तर त्यांनी सक्सेसफुली समिट नाही करू शकले. पण त्या व्यतिरिक्त बरेच जण समिटपर्यंत पोहोचले. ह्यात खूप आनंद आहे मला आणि ह्या टीमचं काही अंशी नेतृत्वाचं जे माझ्या खांद्यावरती दिलं होतं ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि ही मोहीम यशस्वीरित्या पार केली. धन्यवाद.